करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपण बोलत असताना सुद्धा एखादा शब्द आपल्या तोंडून निघाला की चांगला शब्द आहे की वाईट शब्द हे बोलत असताना आपल्याला सुद्धा कळत नाही. मग दुसऱ्याशी वाद निर्माण होत असतो. मग दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला हवा ना. समर्थ म्हणाले, आपण कधीही विचार करत नाही. ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी आपलं मन खूप चंचल असतं आणि त्याप्रमाणे आपण डायरेक्टली बोलून निघून जातो. पण बोलण्याआधी जर आपण विचार जर केला तर नक्कीच संवाद घडेल. परंतु बोलून गेल्यावर बघा प्रत्यक्षपणे वाद घडणारच आहे. मग बदल केव्हा होईल? बदल आपल्यामध्ये व्हायला हवा ना. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, बदल आपल्यामध्ये ज्यावेळी होईल त्यावेळी नक्कीच आयुष्यामध्ये खरी किंमत आपल्या ध्येयाला प्राप्त होईल. पण आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते, तेव्हा स्वतःच्या जीवनाशी बघा संघर्ष करण्याची वेळ येत असते ना. एखादा प्रसंग असेल, एखादं संकट असेल, त्या प्रसंगाला त्या संकटासमोर आपला देह ज्यावेळी उभा राहतो ना त्यावेळी खरी किंमत आपल्या आयुष्याची कळत असते. नाहीतर आपल्या या देहाची किंमत आपल्याला कळणार नाहीये. आपल्याला जरी हा नरदेह फुकट मिळाला असला ना तरी आपण त्याची किंमत अजिबात करत नाही. जे आपल्याला विकत मिळतं त्याची आपण किंमत करत असतो, परंतु जे आपल्याला फुकट मिळाले ना ते फुकटमध्येच आपण घालवत असतो, फुकटातच आपण आहोत. बरोबर की नाही? म्हणून एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, एखादा नरदेह असेल तर त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे. त्यातच खरा जीवनामध्ये जगण्याचा जो अर्थ आहे, जो चांगुलपणा आहे, तो आपल्यामध्ये टिकेल. आता आपण पुस्तकाचं जर उदाहरण पाहिलं, नवीन पुस्तक आणलं की आपण बघा नवीन पुस्तक आणलं की एकदम सुरक्षित ठेवतो, चांगल्या ठिकाणी ठेवत असतो. परंतु तेच पुस्तक जुनं झाल्यावर आपण इकडे तिकडे ठेवून देतो की नाही? आयुष्य पण तसंच आहे. आयुष्याच्या पुस्तकातली जर आनंदाची पानं जर हरवून गेली ना, आता आयुष्याचा खरा पान कोण आहे? तर आपला हा नरदेह. कारण इंद्रियाचा राजा कोण आहे? तर मन आहे. मग आयुष्य हे संपूर्णपणे बांधलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे पुस्तक आपण जर पडताळून पाहिलं ना, धडे असतात, कविता असतात, सारांश असतं, महत्त्व असतं. परंतु जर त्या पुस्तकामधला एखादं पान निघालं असेल किंवा हरवलं असेल किंवा फाटलं असेल तर ते वाचण्यासाठी बघा आपण काय म्हणतो, या गोष्टीचा मला सारांश कळला नाही आहे, या गोष्टीतून मला महत्त्व कळालं नाही आहे, कारण ते पान निघून गेलेलं आहे. मग त्या गोष्टीला, त्या कथेला, त्या कवितेला महत्त्व आहे का? बरोबर की नाही? एखादा आपण चित्रपट पाहत असतो, त्याची सुरुवात, त्याचा मध्य आणि त्याचा शेवट, या तिन्ही गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर नक्कीच तो चित्रपट आपल्याला कळत असतो. पण आपण जर संपूर्ण चित्रपट पाहायच्या अगोदर
सुरुवात पाहिली किंवा एखादं काम निघालं तर आपण मध्यापासून जर सुरुवात केली तर सुरुवात कशी झाली ते माहिती पडणार नाही. सुरुवात पाहिली, मध्य पाहिला आणि जर शेवटच नाही पाहिला तर आपल्यालासुद्धा आठवण राहणार ना की अरे या चित्रपटाचा माझा शेवट पाहायचा राहिलेला आहे. मग तो शेवट पाहण्यासाठी आपण किती धावपळ करत असतो, तसंच या आपल्या आयुष्याची शेवट, आयुष्याचा खरा जो बघा जी खरी सुरुवात आहे, जो मध्यावर आपण आलेलो आहोत. आता विचार करा, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ भाग कसा दिलेला आहे. भूतकाळ म्हणजे आपला होऊन गेलेला आहे, जे झालं ते होऊन गेलं, परंतु आता वर्तमानकाळात उत्तम राहायचं आहे तरच आपला भविष्यकाळ उत्तम रीतीने राहणार आहे. म्हणून विचार करता यायला पाहिजे, नाती आपण प्रत्यक्षपणे जपली पाहिजेत आणि ती जपायलाच पाहिजे, कारण नाती फक्त असून महत्त्वाची नसतात, सुखदुःखाला आपण सहभागी त्यांच्यामध्ये झालं पाहिजे. कारण आपण एखाद्याला जर सुख प्राप्त झालं ना तर त्याला सुख प्राप्त झालं, परंतु आपल्या पोटात गोळा येतो की देवाने त्यालाच का सर्व काही प्राप्त करून दिलं, मी असं काय केलं की माझ्या वाटेला दुःख येत आहे. म्हणून एखाद्याचं सुख पाहून आपल्या वाट्याला नाही जर आलं ना तरी असमाधानी कधी राहायचं नाही आहे. आपलं देह संपूर्णपणे समाधानी असला पाहिजे, तर समाधानी असेल तर आयुष्यात आपण कधीही दुःखी होणार नाही. बरोबर की नाही? आता विचार करा, सर्वजण प्रॅक्टिस करत असतात, एखादं क्षेत्र असेल, एखादा खेळ असेल, त्यामध्ये सर्वजण खेळ खेळत असतात की नाही. बरोबर की नाही? कबड्डी असे, खो खो असू दे, क्रिकेट असू दे, सर्वजण सिलेक्ट होतात का? सर्वजण इंटरनॅशनलमध्ये खेळू शकतात का? सर्वजण फायनलमध्ये खेळू शकतात का? नाही आहे. त्यांचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यावर निवडक स्पर्धक खेळू शकतात. बरोबर की नाही? तसंच आहे. म्हणून समाधान कशामध्ये असलं पाहिजे हे सुद्धा जाणून घेतलं तरच आयुष्य उत्तम रीतीने आपल्याला जगता येतं. परंतु आपण दुसऱ्यांशी वाद घालण्याचा अर्थ हा आपल्याच नुसार होत असतो. आपण दुसऱ्यांशी चांगलं वागत नाही आहे, आपल्यामध्ये शांतता जर हवी असेल ना तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा आपल्यामध्ये जर बदल केला तर खरी शांत. आपण काय करतो, मागचं सर्व उकरून काढत असतो. हा मला असा बोलला, हा मला तसा बोलला, आणि इतरांचा जर सपोर्ट आपल्याला मिळाला ना तर संपूर्णपणे घरच डोक्यावर घेत बसतो. असं होता कामा नाही ना? बरोबर की नाही? आपल्याला सपोर्ट हवा, परंतु संवाद करण्यासाठी हवा. आपल्याला त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. जर आपली चूक असेल तर नक्कीच आपण त्यांची माफी मागितली पाहिजे, आणि जर आपली जरी चुकी नसली तरी आपण तिथे शांत राहिलं पाहिजे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे प्रश्न आहेत त्याप्रमाणे उत्तरं निघत असतात, सुटत असतात, परंतु धीर धरणं, संयम, खूप काळजी गरज आहे. आणि त्याचप्रमाणे जीवनामध्ये बघा, जगामध्ये आपण काय करत असतो, सर्व प्रकारचे रस्ते आहेत, डांबरी रस्ते आहेत, मातीचे रोड आहेत, चिखलाचे आहेत. बरोबर की नाही? जर आपल्या पायाला खडे टोचणार असतील, जर आपल्या पायाला काटे टोचणार असतील, तर संपूर्णपणे आपल्या पायाला दुखापत का होते त्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घातलेलीच बरी की नाही. आपण दुसऱ्यांचा विचार करतो, परंतु आपल्यालासुद्धा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहाची किंमत आपल्यालाच करता यायला हवी. आपल्या शरीराला का दुखापत होत आहे, आपल्या पायाला का दुखापत होत आहे, जर याचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला बघा चांगला जो निर्णय आहे तो आपल्याला घेता येईल. सर्वांचं चांगलं होईलच एवढं मात्र नक्कीच आहे, परंतु
केव्हा ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह सकारात्मक असू तेव्हाच. म्हणून आपण कोणाची स्तुती करावी, कोणाची निंदा करावी, आपण आपल्या रीतीने कसं वागत आहोत, बरोबर की नाही, आपली वागणूक काय आहे जीवनात, वेळेअभावी. बघा, आता संगत उत्तमाची पण असते, चांगली संगत पण असते आणि वाईट संगत पण असते. परंतु संवाद झाला पाहिजे. जिथे संवाद होत असतं तिथे नाती जोडली जातात, आणि जिथे वाद घडले जातं तिथे नाती ही तुटली जातात. म्हणून संवाद तुटता कामा नये. एखाद्या वेळी प्रसंग उभा राहिला की आपण लगेच कॉल करतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, आणि त्यावेळेला त्या प्रसंगाला सर्वजण धावून येतात, ही खरी नाती जपली गेलेली आहे. परंतु जर आपण फोन करूनसुद्धा आले नाही आहेत, समजायचं नाती आपली ही तुटलेली आहेत, कारण प्रत्यक्षात आपल्यामध्ये बदल झालेला नाही. जीवनात हो चुका होतातच असतात, अपयश येत असतात, नकारसुद्धा आपल्याला येत असतं. म्हणून आपण का अपयशी आहोत का, बरोबर की नाही, आपल्याला लगेच कमी लेखायचं नाही, आपल्याला कधीच कमी लेखायचं नाही आहे. आता विचार करा, आपल्याला पेपरामध्ये आपण पेपर सोडवलेला आहे, आणि पेपर सोडवत असताना आपल्याला जेवढं काही आलेलं आहे तेवढं आपण सोडवून घेतलेलं आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला 100 पैकी 60 मिळाले, 70 मिळाले, 30 मार्काचं चुकलं. आता विचार करा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला चुकी झालेली आहे, थोडंफार अपयश आलेलं आहे, कारण जास्त मार्क्स मिळालेले नाही. मग आपण काय करणार, बरोबर की नाही? आता पुढच्या परीक्षेसाठी आपण काय करणार, अजून मेहनत करणार, आणि जिथे अपयश आलेलं आहे तिथे यशस्वी नक्कीच होणार, एवढं मात्र नक्कीच ना. म्हणून आम्हाला स्वतःच्या जे आपण चालत असतो त्या सावल्यासुद्धा आपल्याला साथ सोडत असतात ना. परंतु ज्याप्रमाणे आपण उन्हामध्ये जातो, बघा, उन्हामध्ये जात असताना ते सावलीसुद्धा आपल्याबरोबर येत असते. म्हणून विचार करा, आपल्यासोबत कोण आहे, कोण नाही आहे याचा जर विचार केला तर नक्कीच आपला देह आपल्यासोबतच असणार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत. म्हणून हिंमत ठेवावी लागते, त्या हिमतीवर संपूर्णपणे जगायला पाहिजे. वेळ मिळाल्यावर बोलणं आणि वेळ काढून बोलणं यात खूप फरक. आता एखाद्याशी बोलायचं आहे तर त्याला वेळ आहे का हे जर पाहून बोललं तर नक्कीच आहे, आणि वेळ काढून बोलणं म्हणजे काय, आपण रिकाम टेकडेसारखं आपण एकमेकांच्या घरी जातो आणि संभाषण देत असतो, भाषण बोलत असतो. दुसऱ्यांना वाटतं की यांना काहीच काम नाही आहे, आपण रिकाम टेकडे आहोत. परंतु जर आपण जर चांगल्या रीतीने बोलायला गेलो तर नक्कीच चांगलं होईल. आणि दररोज ज्याप्रमाणे आपण इतरांच्या घरी जातो त्याप्रमाणे लोकांना काय वाटेल की यांना काही कामच नाही, बरोबर की नाही? म्हणून आपण इतरांशी संवाद साधत असताना आपल्याकडे लोक वाईट दृष्टीने पाहणार नाही यांसारखं वागलं पाहिजे. म्हणून वागावं कसं, आपली वर्तणूक कशी असली पाहिजे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, ज्याप्रमाणे आपल्याला वाद आणि संवाद ही गोष्ट जाणून घेतली की नक्कीच आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होत असतं. जय जय रघुवीर समर्थ.